मुंबईची लाईफलाईन अर्थात मुंबई लोकल लवकर सुरू करा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तर रस्त्यावर उतरली आहे. मनसेकडून सविनय कायदेभंग करत मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे, माजी नगरसेवक संतोष धुरी यांनी लोकलमधून प्रवास केला. रेल्वे पोलिसांना गुंगारा देत संदीप देशपांडे आणि मनसे कार्यकर्त्यांनी लोकल ट्रेनने प्रवास केलाय. तर ठाण्यात मनसे नेते अविनाश जाधव यांना रेल्वे प्रवासाची परवानगी नाकारत नौपाडा पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलंय. सर्वसामान्यांसाठी रेल्वे सुरू करा अशी विनंती अनेक वेळा सरकारला केली होती. लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. बसमध्ये कोरोना पसरत नाही, रेल्वेमध्ये पसरतो असा सरकारचा समज झाला असावा. आज आम्ही कायदेभंगाची हाक दिली त्याप्रमाणे आज नाकावर टिचून आम्ही हा रेल्वे प्रवास करत आहोत अशी प्रतिक्रिया मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील भिवंडीत पहाटे 4:15 सुमारास इमारत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. पटेल कंपाऊंड परिसरातील जिलानी इमारत कोसळल्यामुळे या भागात सध्या गोंधळाची परिस्थिती उद्भवली आहे. या इमारत दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते. पहाटेच्या सुमारास ही दुर्घटना झाल्याचे लक्षात येताच TDRFची टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यामागोमाग NDRFची टीम देखील या भागात दाखल झाली आहे. सुरुवातीच्या आव्हानांनंतर बचाव कार्याला वेग आणण्याचा प्रयत्न सुरू झाला असता बचाव कार्यात मोठ्या अडचणी येतात. बचाव कार्याला जरी वेग असला तरी बचाव कार्यामध्ये अनेक अडचणी येतात. असं असलं तरी देखील बचाव कार्यादरम्यान 3 ते 4 वर्षाच्या एका चिमुरड्या मुलाला आणि त्याच्या वडिलांना ढिगाऱ्या घालून सुखरूप बाहेर काढण्यात आले. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी काही IPS अधिकाऱ्यांनी प्रयत्न केल्याचे विधान अप्रत्यक्षरित्या केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे विधान निराधार असल्याचं स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून काही गौप्यस्फोट करण्यात आलेत. भल्या पहाटे शपथ घेतलेल्या फडणवीस सरकारला बहुमत सिद्ध करता यावं यासाठी काही अधिकारी राबत होते. मुख्यमंत्र्यांच्या मर्जीत राहण्यासाठी काही पोलीस अधिकारी काही लहान पक्षांच्या आणि अपक्ष आमदारांना वेगवेगळ्या पद्धतीने जाळ्यात ओढत होते. आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे ते सुपूर्द करण्यात आले असा दावा आज अग्रलेखातून करण्यात आलाय. 105 आमदारांची ताकद असून देखील भाजप सरकार बनवू शकले नाही हे सत्य स्वीकारायला भाजपच्या सहानुभूतीदारांना वेळ लागला. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लादण्याआधी पहाटे जो सरकार स्थापनेचा सोहळा पार पडला त्या गुप्त कटात काही अधिकारी सामील असायलाच हवेत आणि हे सर्व नाट्य वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर झालं असा आरोप देखील यावेळी शिवसेनेने केलाय. कोरोना संकटात अनलॉक 4 प्रक्रियेत आजपासून अनेक गोष्टी सुरू करण्यात येत आहेत. आजपासून सांस्कृतिक, मनोरंजन, धार्मिक, राजनैतिक आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये 100 लोकांना मास्क लावून सहभागी होण्याची परवानगी देण्यात आली आहे. या दरम्यान मात्र सोशल डिस्टन्सिंगचं पालन करणं अत्यंत गरजेचं असणार आहे. थर्मल स्क्रीनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक असणार आहे. ओपन एअर थिएटर्सही उघडण्यास आजपासून परवानगी देण्यात आली आहे. तसेच देशातील 10 राज्यांमध्ये योग्य ती काळजी घेत 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात येणार आहेत. बिहार, राजस्थान, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, कर्नाटक, मेघालय आणि नागालँड या राज्यात आजपासून 50% उपस्थिती शाळा सुरू करण्यात येणार आहेत. तर उत्तर प्रदेश, झारखंड, दिल्ली, पंजाब, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात आणि पश्चिम बंगाल येथे शाळा अद्याप सुरू करण्याचा निर्णय घेतला नाहीये. महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शाळा सुरू करता येणार नसल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. देशामध्ये कोरोनाचा कहर वाढतच जातोय. गेल्या 24 तासात देशात 86,961 नवे रुग्ण आढळले तर 1,130 रुग्णांचा मृत्यू झालाय. देशाचा एकूण आकडा आता 54,87,581 इतका झालाय. तर महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 20,598 नवे रुग्ण आढळले तर गेल्या 24 तासात 26,408 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर एका दिवसात राज्यात 455 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे राज्यात कोरोनाचा मृत्यूदर हा 2.7% आहे तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 73.17% आहे. आतापर्यंत राज्यामध्ये 8,84,341 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ऍप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HWNews ऍप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HWNews वर.